अनिल देशमुख साहेब त्यांच्यानंतर येतो. इथे सविस्तर पुणेच्या घटनेच्या बाबतीत निवेदन केलं. हिट अँड रनच्या घटना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात घडतात. नागपूरमध्ये कल्पना आहे आपल्याला, चार घटना नागपूरमध्ये घडल्या. एका रितिका मालू ही रामधुला जो आहे तिथे त्या ठिकाणी घटना घडली. अध्यक्षमध्ये रात्री 1:30 रितिका मालूनी दोन तरुणांना तिथे उडवलं आणि त्यांचा तिथं मृत्यू झाला. याच्यामध्ये अध्यक्षमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये ही घटना झाल्यानंतर 7 तासांनी तिथे सॅम्पल घेण्यात आलं. अध्यक्षमध्ये घटना 1:30 सॅम्पल घेतला, सकाळी 7:30 7 तासानंतर सॅम्पल घेण्याची काय शक्यता होती. घ्यायचं ते सॅम्पल तर लगेच घ्यायला पाहिजे, 1 तास 2 तास 3 तासानंतर. त्याचनंतर ही घटना झाल्यानंतर त्या महिलेला त्या तरुणीला घरी जाऊ दिलं. त्यानंतर तिचे वडील तिथे आल्यानंतर अध्यक्षमध्ये तिथला जो PI होता परशुराम भवळ, तिचे वडील आल्यानंतर गळाभेट झाली तिथं स्पॉटवर त्यांची, म्हणजे काही त्यांची धुणे ओळख असेल, त्यांची गळाभेट झाली. त्या ठिकाणी त्या गाडीतलं जे दारूच्या बाटल्या होत्या ते फेकण्यात आल्या. तिथं डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स झाला अध्यक्षमध्ये. अशा पद्धतीनं फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आणली आणि बिना सुप्रत नम्याची गाडी सोडली. या घटनेच्या बाबतीत गृहमंत्र्यांना माझी विनंती राहील की याची आपण अवश्य चौकशी करावी. ब्लड सॅम्पल 7 तासानंतर का घेण्यात आलं. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय या ठिकाणी एक ममता आदमाने या दोन तरुणी फिरायला चालल्या होत्या, त्यांना ओला गाडीने उडवलं. 20 दिवसानंतर त्या ड्रायव्हरला पकडलं. या ममता आदमानेवर तिथल्या पोलिसांनी फक्त नोटीस दिला. जो ड्रायव्हर 20 दिवसांनी पकडला त्याला फक्त नोटीस दिला आणि सोडून दिलं. मी जेव्हा पोलीस कमिशनरला भेटायला गेलो त्यांना सांगितलं तुम्ही फक्त नोटीस देऊन का सोडलं. त्याच्यानंतर त्याच्यावर सिरियस कलमा त्यांनी लावल्या. रुटीनमध्ये त्यांनी सर्व कारवाई करायला पाहिजे अध्यक्षमध्ये. त्याचबरोबर अध्यक्षमध्ये अजून तिसरी महत्त्वाची केस दिघोरी नाका येते. तिसरी हिट अँड रनची केस झाली अध्यक्षमध्ये. त्या ठिकाणी 3 मृत्युमुखी पडले. 1 4 वर्षाची मुलगी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडली अध्यक्षमध्ये. आणि यामध्ये जे आरोपी जे दारू पिऊन होते गाडी चालवणारे त्यांचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलं अध्यक्षमध्ये. ब्लड सॅम्पल जे घेतलं ते 3 दिवसानंतर फॉरेन्सिक लॅबॉरेटरीला पाठवण्यात आलं. आणि ते सुद्धा जेव्हा पत्रकार तिथे जे क्राईम ब्रँचचे पत्रकार आहे त्यांनी कमिशनरला विचारलं की ब्लड सॅम्पल गेलं का, तर कमिशनरला गेलं रिपोर्टला. पण जेव्हा चौकशी केली तर 3 दिवसानंतर तिथले ब्लड सॅम्पल तिथले जे PI होते विजय दिघे यांनी ते ब्लड सॅम्पल आपल्या डिकीमध्ये ठेवलं आणि विसरून गेले. आता अशा पद्धतीने गंभीर घटना असताना सुद्धा 3-3 त्यामध्ये मृत्यूमुखी पडतात. एक लहान मुलगी 4 वर्षाची मृत्यूमुखी पडते आणि PI तिथला ब्लड सॅम्पल आपल्या डिकीमध्ये ठेवतो 3-3 दिवस. अशा पद्धतीनं त्याला ठीक आहे सस्पेंड केलं पण अशा पद्धतीने ज्या ठिकाणी अशा पद्धतीने कारवाई होते त्याच्यावर कडक कारवाई गृह खात्याने करायला पाहिजे अध्यक्षमध्ये. त्याचबरोबर चौथी घटना घडली पुरुषोत्तम पुट्टेवार एका टाऊन प्लॅनिंगची वरिष्ठ अधिकारी तिने आपल्या सासऱ्याला त्यांना गाडी तिच्यावर तोडीने मारून टाकलं. अशा पद्धतीने अनेक घटना गृहमंत्रीमध्ये आपल्या नागपूरला झालेल्या आहे. याच्यामध्ये माझी विनंती राहील की रामधुला प्रकरणामध्ये जे दोन आरोपी मृत्यूमुखी पडले त्यांच्या घरी जे दोन व्यक्ती मृत्यूमुखी पडले त्यांना मी भेटायला गेलो होतो. त्यांनी आपल्याला एक पत्र पाठवलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की आम्हाला गृहमंत्र्यांनी भेटायची वेळ द्यावी. मी आपल्याला विनंती करेल की त्यांना भेट देऊन त्यांचं ऐकून घ्यावं. नंबर 2 ममता आदमानी जी आहे तिच्या मी घरी गेलो होतो भेटायला अध्यक्षमध्ये. ती अतिशय गरीब आहे, 2.5-3 लाखाचं तिच्यावर बिल आहे. मी आपल्याला पत्र लिहून 15 दिवसांनी पाठवलं की कृपा करून राज्य शासनाच्या माध्यमातून ममता आदमाने यांना मदत करावी. ती सुद्धा मदत आपण करावी अशी आपल्या विनंती करतो. मान्य अध्यक्ष महोदय, सन्माननीय अनिल देशमुख साहेबांनी जे मुद्दे समोर आणलेले आहेत त्याच्यावर सविस्तर ब्रीफिंग आत्ता माझ्याकडे नाही आहे, नाहीतर मी त्याचंही उत्तर दिलं असतं, कारण आज ही पोर्शे संदर्भातलीच फक्त लक्षवेधी होती. पण त्यांनी जे काही मुद्दे समोर मांडलेले आहेत ते निश्चित गांभीर्याने घेतले जातील. आणि विशेषतः त्यांनी जे सांगितलं की ममता आदमाने यांना जी काही मदत दिली पाहिजे जरूर ती जी काही मदत आवश्यक आहे ती मदत त्यांना देण्यात येईल. आणि हे जे काही दुसरे विक्टीम आहेत मी स्वतः त्यांनी वेळ मागितली, मी जरूर त्यांची भेट घेईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.